मागील 2 महिन्यांपासून चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच हा रोग चिकन खाल्ल्याने होतो असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या चुकीच्या प्रसारामुळे शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसाय करणारे संकटात सापडले आहेत. नागरिक चिकन घेण्यास नकार देत आहेत, त्यामुळे मोठ्या व छोट्या चिकन व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. एकीकडे भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात शेतकरी करीत आहेत. यामुळे चिकन विक्रेते छोटे दुकानदार निम्म्या दरापेक्षा कमी किमतीत मागणी करीत असतात, त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन शेतकरी प्रदीप कृष्णराव तळवेकर यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना दिले आहे. यावेळी शेतकरी नितेश गणवीर, विनोद मोडक, अक्षय नगरकर, राम घोडमारे, शहजाद शेख, मोहन तळवेकर आदींची उपस्थिती होती. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही आमच्या शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायामध्ये काकरे देशी काकरे नावाच्या जातीचे पशूचे संगोपन करीत आहोत. गेल्या 1 महिन्यापासून आपल्या देशात, राज्यात, विदर्भात, इव्हन आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे आमचा हा देशी काकरेचा व्यवसाय पूर्णतः धोक्यात आलेला आहे. आज एक पक्षी तयार करण्याकरता 1 किलोचा जवळपास 120 ते 125 रुपये खर्च येतो आणि आजच्या घडीला बाजारामध्ये 30 ते 40 रुपयाची व्यापारी मागणी करतात. जवळपास निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच लाखो रुपयाचं नुकसान आमच्या या व्यवसायात झालेलं आहे. आज माल तयार आहे पण बाजारपेठेत मागणी नाही. ग्राहकांना अफवेमुळे दिशाभूल झालेली आहे, ते मटण खाण्यास इच्छुक नाही. अशा अवस्थेमध्ये आम्ही कुक्कुटपालन शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या पूर्णतः हवालदिल झालेलो आहोत. या परिस्थितीमध्ये शासनाने आम्हा सर्व कुक्कुटपालन शेतकरी बांधवांना रुपये 25 लाखाची प्रत्येकी मदत द्यावी अशी आमची मागणी आहे.